रतन टाटा यांच्या निधनामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात आपल्या घरातला वडीलधारी माणूस गमावल्याची भावना आहे. टाटा समूहातील कंपन्यांच्या प्रमुखांबरोबरच मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, हिरा नंदानी आणि उद्योग जगतातल्या बड्या असामींनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. संपत्ती निर्मिती करतानाच त्याचा समाजासाठी कसा उपयोग करायचा याचा आदर्शच रतन टाटा यांनी घालून दिलेला. रतन टाटा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी रुजवलेली मूल्य नेहमीच उद्योग वर्तुळासाठी मार्गदर्शक म्हणून काम करतील. कभी भी ऐसे नहीं लग रहा था कि इतने बड़े इंसान के साथ हम शरीक होते थे. घर में जाते थे, लास्ट बार आए वो गाड़ी तक मुझे छोड़ने को आए घर में. और ऐसे जो उनकी सिंप्लिसिटी रही है, शायद ये उदाहरण हमें हमेशा सीखना है कि कितने भी ऊंचाई पर हम चढ़ जाए, कितने भी ऊंचाई पर चढ़ जाए, लेकिन हम साधारण मनुष्य के साथ कैसे शरीक होने चाहिए, कैसे जीने चाहिए, कैसे करने चाहिए, ऐसे बहुत उदाहरण कम रहते हैं हमारे देश में. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.